जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. दिनांक 17/5/2019 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीतील 80 फुटी रोड येथे बशीर रेडियम समोर रोडवर फिर्यादी हा मोबाईलवर बोलत जात असताना मागून एका पल्सर गाडीवर अज्ञात 3 इसम येऊन त्यांनी फिर्यादीच्या हातातील 56,000 रुपये किमतीचा सॅमसंग Note 9 हा मोबाईल बळजबरीने इचकावून पडून गेले होते. त्यावरून आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील मोबाईल याचा सर्व्हेलन्सला टाकून त्यात सुरू झालेल्या सिम कार्डवरून मालेगाव येथून मोहम्मद फैजान, मोहम्मद मुर्तुजा, जियाऊर रहमान, शौकत हुसैन, मोहम्मद रमजान, मोहम्मद इब्राहिम या आरोपितांकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल, पल्सर व इतर एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ, उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, आझादनगर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक पाटील, रमेश माडी, सुनील पाथरवट, मनोज पाटील, संजय भोई, अधीक्षक शोएब बेग यांनी केली.